संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट पसरलेले आहेत. तसेच भारतासह महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मात्र कळवण तालुक्यातील ग्रामीण व शहरातील काही होलसेल व रिटेल किराणा मालाचे व्यापाऱ्यांच्या बद्दल अनेक तक्रारी वाढताना दिसून येत आहे. सदर किराणा व्यापारी हे चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना आढळून येत आहेत. मी अनुभव असा घेतलेला आहे सर की मी गांधी चौकात राहतो, तिथे एक म्हातारी बाई होती, तिला चालता येत नव्हतं, तर मी तिला हात धरून वर दुकानात घेऊन गेलो आणि तिथे उभं करून दिलं. तर त्यांना किराणा घ्यायचा होता, साखर आणि तेल घ्यायचं होतं. तर त्या म्हाताऱ्या बाईला त्यांनी 120 रुपये किलोने तेल दिलं आणि 40 रुपये किलोने साखर दिलेली आहे. तर हे चुकीचे कामं चालू आहेत आमच्या गांधी चौकात. आमच्या गांधी चौकात 3-4 किराणा दुकान आहेत. बाळासाहेब खैरनार म्हणून हे, रामचंद गोविंद म्हणून हे, ते किराणा दुकानदाराचे मालक आहेत. तिथे पण हा प्रकार चालू आहे. आणि त्याच्यानंतर माझा मित्र आहे इथे गणेशनगरमध्ये मळ्यात राहतो, त्याचं नाव प्रदीप गोपाळराव पगार. त्याचा कॉल आलेला मला रात्री, तर त्याने असं सांगितलं, पप्पू म्हणे मला 140 रुपये किलो शेंगदाणे दिलेले आहेत. तर मी त्याला विचारलं दुकानदाराचं नाव काय, तर त्यांनी मला सांगितलं गणेशनगरला कांदा मार्केट आहे त्याच्यासमोर किशोर वेडणे यांचं दुकान आहे म्हणे ते. बरं, किराणा मालाची स्थिती खूपच अवघड आहे कारण सगळेच रेट चढ्या भावाने आहेत. आज साखरेचा रेट घ्या, शेंगदाण्याचा रेट घ्या. शेंगदाण्यात तेलाचा रेट कमी आहे पण शेंगदाण्याचा रेट जास्त, 140 रुपये किलोप्रमाणे विकतायत. सध्या महागाईत आणि हे जैविक युद्ध जरी विषाणूचं आलं आहे आणि त्यात हे व्यापाऱ्यांचं आपल्यावर एक प्रकारे काय म्हणता येईल, भ्रष्टाचार चालला आहे. यात जिल्हा प्रशासनाने होलसेल ट्रेडर्स डिस्ट्रीब्युटर्स यांची तालुकानिहाय यादी बनवून त्यांना भावासंदर्भात कडक निर्देशन देणे बंधनकारक आहे. माल वाहतुकीला समस्या वगैरे नाही आहे, माल तर आहे तेवढं आपण संपूर्ण देत आहोत. फक्त आता काय काय ज्या डाळमेला बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळे डाळ येणं बंद झालं, ऑइल मिल बंद आहे त्याच्यामुळे तेल येणं बंद झालं. आपल्याकडे जो माल आहे तो माल आपण पहिल्याच भावात जुन्या भावात माल सर्वांना पुरवठा करत आहोत. नाही, माल वाहतूक कसं आहे, आता मालेगावला 3 दिवस ते बंद आहे, ते मार्केट बंद असल्यामुळे माल येणार नाही, तो एक प्रश्न आहे. आणि वाहतूकचं तर जो माल लागत होता मध्यंतरीच्या काळात समोरच्या व्यापाऱ्यांकडे जो माल शिल्लक होता तो माल त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला आहे, तो माल येऊन गेलेला आहे आणि तो त्या भावात आपण पोहोचवत आहोत. साखर आपण अशी 1 किलो घेतली तर 36 रुपये देतो आणि कट्ट्याला 35 प्रमाणे देतो आपण. शेंगदाण्याचेच भाव आहे 100 ते 110 रुपये. जर प्रशासनाने योग्य पावले उचलले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आमच्या गावात प्राप्त आम्हाला झाल्यात आणि त्याची आम्ही शहानिशा केली असता त्याच्यात काही प्रमाणात तथ्य आढळून आलेलं आहे. संबंधित व्यापारी हे मालाचा साठेबाजार करतात व चढ्या रेटने विकून राहिलेले आहेत, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. दुकानदार 10 ते 30 रुपये एवढ्या चढ्या भावाने विक्री करताना कळवण तालुक्यात आढळून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीला लवकरात लवकर आळा न घातल्यास गोरगरीब जनता यात भरडली जाणार, यात कुठलीच शंका नाही. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.